जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सत्य लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम। हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर तो जर हनुमान चालीसा म्हणणं महाराष्ट्रात राजद्रोह होत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना सांगतो आम्ही रोज करू, आमच्यावरही लावा। आम्ही पूर्ण, मी आत्ता या ठिकाणी म्हणतो, जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपी सत्यू लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथे ध्वजर बजा विराजे कांधे मुंज जनेऊ साजे संकट सुवर्ण केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंधन विद्यावान गुणे चातुर राम काज करिबे कातुर। पूर्ण म्हणून दाखवतो, लावा आमच्यावर, आमच्यावर लावा। या महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यावर जर सिडिशन होत असेल तर आमच्यापैकी प्रत्येक जण हा राजद्रोह करण्याकरता या ठिकाणी तयार आहे, प्रत्येक जण तयार आहे। पण या ठिकाणी ज्या प्रकारे हे सरकार वागताय हे अत्यंत महाराष्ट्राला लज्जा आणणार आहे। आणि याहीपेक्षा आत्ताच जी बातमी मिळालेली आहे, नवनीत राणा यांना जेलमध्ये कस्टडीमध्ये अत्यंत हीन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे, पिण्याचं पाणी देण्यात आलं नाही, वॉशरूमला जायचं होतं त्याची परवानगी दिली नाही, अत्यंत वाईट प्रकारे त्यांना वागवलं आहे। आणि आम्हाला आत्ता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार त्यांनी या संदर्भात त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून देशाच्या संसदेचे सभापती जे आहेत लोकसभेचे त्यांच्याकडे या संदर्भातली सगळी तक्रार केली आहे। माझा सवाल आहे, लोकशाहीबद्दल ओरडणारे सगळे कुठे आहेत? एका महिलेला हनुमान चालीसा म्हणते म्हणून 124 खाली जेलमध्ये टाकून आणि जर कस्टडीमध्ये अशा प्रकारे त्यांना हीन वागणूक दिली जात असेल आणि त्या दलित असल्याची जाणीव त्यांना करून दिली जात असेल तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व आता संपलेलं आहे असं म्हणण्याची अवस्था आज या ठिकाणी आली आहे। आणि म्हणून अशा या सरकारच्या संदर्भात आता संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही। खरं म्हणजे जर सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की गुंडशाही आणि झुंडशाहीला आम्ही घाबरून जाऊ तर आम्ही शेकडो कार्यकर्ते आमचे केरळमध्ये आणि बंगालमध्ये मारून टाकले तरी आम्ही घाबरलो नाही। हे तर महाराष्ट्र आहे, आमची ताकद तेवढीच आहे।